नमस्कार टी न्यूजच्या यात्रा स्पेशल या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रवीण. आज आपण आलो आहे माचनूर या ठिकाणी. माचनूर हे एक असं प्राचीन मंदिर आहे जिथे शंकरांच्या हृदयस्थान म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. आज या ठिकाणी जी काही शंकराचा किंवा जे सिद्ध रामेश्वरांची जी प्रचिती आहे ती कशा पद्धतीची आहे आणि काय आहे हे आपण अधिक जाणून घेणार आहोत. तर चला तर मग आपण जाणून घेऊया त्याबाबत अधिक. मंगळवेढापासून 13 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र माचनूर आहे. माचनूर हे भीमा नदीच्या तीरावर वसलेले आहे. एक पुरातन सिद्धस्थान केलेले दत्तपद क्षेत्रातील साक्षात शिवशंकराचे हे हृदयस्थान आहे. आज या ठिकाणी श्री सिद्धेश्वराचे पुरातन देवालय असून भीमा नदीच्या पात्रातच श्री जटाशंकराचे मंदिर आहे. त्या ठिकाणी अहिल्यादेवीनी बांधलेला प्रचंड घाट आहे. या घाटाच्या वरच्या बाजूला संत आर्वीकर महाराज यांचा मोक्षधाम आश्रम आहे. हे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर दगडे असून भव्य असे आहे. मोठ्या शिळांचा वापर करून बांधकामासाठी केला आहे. दगडी पायऱ्या उतरून प्रवेशद्वाराच्या आत उभे राहिलो तर मंदिराचा परिसर व उजव्या बाजूला भीमा नदी असे सुंदर दृश्य दिसते. माचनूरचे मंदिर प्राचीन आहे. ते केव्हा बांधले याचा उल्लेख नाही, पण औरंगजेबच्या आधीच्या काळात ते नक्की अस्तित्वात होते. कारण औरंगजेबने मंदिराजवळच्या किल्ल्यात 1694 ते 1701 पर्यंत मुक्काम होता. त्या काळात त्याने ते मंदिर नष्ट करण्याचे प्रयत्न चालवले होते. भीमेच्या पाण्यामध्ये हे मंदिर वाहून जाईल अशी व्यवस्थाही मोठी चर खोदून केली होती, पण ती यशस्वी झाली नाही. त्यांनी सिद्धेश्वराला मांस अर्पण करण्याचा उद्योगही केला, पण त्या प्रदेशातील भुंगे व मधमाशा यांनी त्यांच्या सैन्याला सळोकी पळो करून हुसकावून लावले. यानंतर औरंगजेबने सिद्धेश्वर मंदिराला 400 रुपये वार्षिक वतन देत त्याची भरपाई केली. आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला 480 रुपये वर्षासन मिळते. त्या ऐतिहासिक घटनेबद्दलचा प्रचलित दंतकथेत औरंगजेबने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवल्यानंतर नैवेद्याच्या ताटावरील कापड दूर सरतात गोमांसाच्या जागी पांढरी फुले दिसल्याचा उल्लेख आहे. मांसाचा नूर पलटला म्हणून माचनूर चे नंतर अपभ्रंशाने माचनूर झाले. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभकामना. आपण सिद्धेश्वराच्या दर्शनाला आपण आलात, आपलं जीवन कृतार्थ झालं. जीवनामध्ये येऊन सिद्धेश्वराचं दर्शन, भीमा नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या जटेश्वराचं दर्शन घेऊन, त्यानंतर सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन आपण झालात. सिद्धेश्वरच्या दर्शनाच्या बरोबरच आर्वीकर महाराजांचं जिथं समाधी आहे, ज्यांनी ज्ञानेश्वरावरती दिव्यामृत धारा हे 3 कालखंड प्रसिद्ध केली, त्या 3 कालखंडाच्या माध्यमातून सिद्धरामेश्वराच्या दर्शन. सिद्धेश्वर रामेश्वरांना अजूनसुद्धा महाशिवरात्रीला औरंगजेब बादशहाच्याकडून या ठिकाणी त्यांना मानधन आलं जातं आणि सिद्धे महाशिवरात्रीदिवशी त्यांच्या यात्रेचं महापूजा त्यांच्या हस्ते केली जाते. सिद्धेश्वरांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिल्यांदा मांसाहार म्हणून मांस ठेवण्यात आलं, परंतु त्याची फुलं झाली. या सिद्धेश्वराच्या दर्शनानं पावन होणारे आपण सर्वांना महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभकामना. नववर्ष 2019 आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपण आलात, आपणाला महाशिवरात्रीचं दर्शन झालं. खरं म्हणतं या सिद्धेश्वरच्या या पावनभूमीमध्ये आर्वीकर बाबांची समाधी आहे. त्या ठिकाणी आर्वीकर बाबांनी प्रसिद्ध केलेली ज्ञानेश्वरावरती भाष्य केलेल्या दिव्यामृत धारा या 3 कालखंडही त्यांनी या ठिकाणी प्रकाशित केले. त्याचबरोबर अनंतराव कुलकर्णी महाराजांनी स्थापन केलेली गोपाळकृष्णाचं मंदिरही समोरच्या बाजूला आहे. त्या ठिकाणी गोपाळकृष्णाच्या मंदिर गोकुळाष्टमीपर्यंत उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणचे भाविक या ठिकाणी येऊन 8 दिवस गोकुळाष्टमीचा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. या सिद्धेश्वर रामेश्वराच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांना महाराष्ट्र, कर्नाटक या वेगवेगळ्या भागातून येणारे भाविक या ठिकाणी सिद्धेश्वरच्या दर्शनानं मोठी यात्रा या ठिकाणी 8 दिवस जवळजवळ यात्रा भरते. ग्रामस्थाच्या वतीनं जे विश्वस्त आहेत या ठिकाणी सुंदर व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते, लोकांचं दर्शन या ठिकाणी होतं. त्याचबरोबर सिद्धेश्वरच्या दर्शनानं महाशिवरात्री दिवशी महाभिषेक वगैरे होतात, महापूजा वगैरे केली जातात,
आणि या निमित्तानं हे पर्यटक निवास व्हावं या प्रकारची भूमिका या महाराष्ट्र शासनाची सुद्धा आहे. खरं म्हणतो महाराष्ट्र शासनाला मी विनंती करेन की या पर्यटक निवासाचं भीमा नदीच्या पात्रामध्ये असणारा जटेश्वराच्या मंदिरामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा देवमासा असायचा. लोकांना देवमासाच्या दर्शनानं ते भाग्य समजायचं की मला देवमासाचं दर्शन झालं. आणि याहीपेक्षा या भीमा नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या सिद्धेश्वरच्या भूमीमध्ये या सिद्धेश्वराचं पर्यटक निवास व्हावं की जेणेकरून येणाऱ्या अभ्यासकांना या ठिकाणी चांगली विषयवस्था महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जर करून दिली तर निश्चितच हे पर्यटक निवास या पंढरपूर नगरीमध्ये पंढरपूरच्या भीमा नदीच्या पात्रात जसं पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानं योगी 28 उभा विठ्ठल रुक्माईच्या पद्धतीनं या सिद्धेश्वरच्या दर्शनानं सुद्धा लोकांना सिद्धरामेश्वरा कर्मही धर्म हे या भूमिकेतनं काम करणाऱ्या या सिद्ध जसं सोलापूरला सिद्धेश्वरचं मंदिर आहे तसं हे सिद्धेश्वरचं माचनूरचं मंदिर पर्यटक निवास व्हावं याच या निमित्तानं शासनाला मी विनंती करेन. आणि या आपण या ठिकाणी आलात सिद्धेश्वरचं दर्शन घेतलं आपलं जीवन कथार्थ केलं आपण सिद्धेश्वरच्या दर्शनानं आपण या ठिकाणी आलात प्रत्येकात सर्वांना महाशिवरात्रीच्या निमित्तानं हार्दिक जय. इथे बाबा आले तेव्हा पहिले इथे गावात स्वामी आपल्या महालक्ष्मीचं देऊळ आहे अंबामाता तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना आज्ञा म्हणजे इथे गावातल्या लोकांनी जाधव म्हणून आहेत वसंता त्यांच्या आईनी त्यांना पाहिलं त्याच्यानंतर गावात त्यांनी सगळीकडे सांगितलं असे परमपूज्य बाबा आलेत म्हणून मग शाळेने त्यांचं हे करून त्या देवीनीच त्यांना इथे पाठवलं या स्थानावर. तिथे जा तिथे तुझं सगळं आहे. स्वामींनी पण अक्कलकोट स्वामींनी पण त्यांना आज्ञा दिली. त्याच्यानंतर ह्या परिसरात आल्यानंतर त्यांना देवीनी सांगितलं तर तिथे पहिलं गेल्यावर तुला चिंचेचं झाड दिसेल. त्या चिंचेच्या झाडाखालती एक डुकरी निघाली आहे तिला पहिली तू बाहेर काढ त्याच्यानंतर तू आपलं स्थान जमा कर. तसं त्यांनी केल्यानंतर आले ते इथे त्या डुकरीन होती पिलं घेऊन तेव्हा तिला गोंधारून बाबाने सांगितलं तू इथनं जा आता मी माझं स्थान हे करतो. त्याप्रमाणे ती गेली पण म्हणून आमच्या माचूरमध्ये अजिबात डुक्कर नाही म्हणजे हे विशेषच एक आहे. बाबांची काही लीला आहे ती सांगणं म्हणजे फार कठीण आहे. त्याच्यानंतर त्यांनी काही काही इथे दिल्या दाखवून दिल्या दिव्यामृतधारा 12 अध्याय आपला ज्ञानेश्वरीचा त्याच्यावर 4 खंड लिहिले सगळी पुस्तकाची नावं काय सांगता मला येते मी आपलं जेवढं येतं तेवढं मी आपलं तुम्हाला सांगते. आणि इथे जे त्यांचं जे सगळं चाललं आहे सिद्धेश्वरचं देऊळ आणि वर त्यांचं स्थान आहे खालती सिद्धेश्वरचं देऊळ आहे आणि आता त्याची यात्रा पण आहे इथे त्यांचा उत्सव मार्गशीर्ष महिन्या दत्तजयंतीच्या इथे हव्या असतो आणि त्यांची समाधी दत्तजयंतीच्या दिवशीच झालेली आहे त्या दिवशी त्यांनी समाधी घेतली. त्याच्यानंतर ते जरी इथे दिसले नाही तरी ते प्रगट झालेलेच आहेत म्हणजे त्यांची सगळी कार्य सुरू आहेत. येत्या मंगळवारी महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठी यात्रा भरते आणि याच बाबतीत आपल्याला माहिती देण्यासाठी या ठिकाणचे ट्रस्टी आणि माजी सरपंच डोके आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जातो. या ठिकाणी जी सुखसुविधा आहे जी भाविकांना दिली जाते ती कशा पद्धतीने तुमच्याकडून दिली जाते. या ठिकाणी 5 दिवसाचा महाशिवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे त्यानिमित्तानं आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बरेच भाविक या ठिकाणी येतात आणि मोठी यात्रा या ठिकाणी भरते. या ठिकाणी पहिल्या दिवशी गावातील सिद्धेश्वराचं आगमन या ठिकाणी होतं वाजत गाजत या ठिकाणी सिद्धेश्वर गावातील देवाचं या ठिकाणी आगमन होतं आणि हा सोहळा सुरुवात होतो. पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात आतषबाजी या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातली नामांकित देवी या ठिकाणी शहीद या ठिकाणी येतात आणि आपल्या कलगीपुऱ्याचा कार्यक्रम मोठा या ठिकाणी होतो. तो रात्री 8 चालू झालेला दिवस उभेपर्यंत या ठिकाणी कार्यक्रम असतो. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांना बक्षिसही होतात आणि नामांकित शहीद या ठिकाणी येतात. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी या ठिकाणी कुस्त्याचा फड असतो. मोठ्या प्रमाणात मल्ल या ठिकाणी येतात आणि कुस्त्या जंगी कुस्त्याचं आयोजन यात्रा कमिटीमार्फत या ठिकाणी केलेलं जातं. त्याचबरोबर 4 दिवशी इथं विसाव्याचा दिवस असतो आणि 5 दिवशी सवाद्य नंतर देवाचं गावामध्ये जातं आणि गावातील पंचक्रोशीतील सर्व बायका पुरुष या ठिकाणी आरत्या आणि दिवट्या घेऊन या स्वागतासाठी पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी असतात. असा आमचा 5 दिवसाचा या ठिकाणी कार्यक्रम असतो. ठीक आहे.
है।